दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला महायोग पीठे तटे भीम रथ्या वरम पुंडली कायदा तुम मुनिंद्रे समागत तिष्ठं तमानंद कंदम पर ब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करु पांडुरंग करु प्रथम नमन पांडुरंग करु प्रथम नमन करुणा करा दयाणा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी बाबा काळी दोन आहेत ना त्याच्या मधली पट्टी पकडा बरं काळी दोनच पकडा त्याच्यानंतरची पकडा बरं
उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी आला पद्मनाभ जोडला विठल विठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय ज्यांनी चार वेदांचं मंथन करून पाचवा वेद निर्माण केला आणि या जगाला उद्धाराचा मार्ग दाखवला सांगितला ते असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा आणि चार चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी विठ्ठल विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं साध्य कर्तव्य आहे. त्याने या आंबे खुर्द या ठिकाणी रामेश्वर मंदिर आणि अशा पवित्र मंदिरामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह चतुर्थ पाच प्रारंभ महासोहळ्यानिमित्त आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 37व्या वर्षामध्ये सप्ताहाचं पदार्पण आहे आणि या 37व्या वर्षातील आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा मला ज्यांनी दिली ते असणारे आमचे आप्पा तरडोलीचे आप्पा. त्यांनी या ठिकाणी संपर्क केला तसेच साळुंके महाराज यांच्या संपर्कातून यांच्या आग्रहाने इस्तेमा माझ्याकडे आलेली आहे आणि आजचा हा दुसरा दिवस आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सप्ताहामध्ये पहिला आणि दुसरा दिवस आणि शेवटचे दोन दिवस सातवा आणि आठवा हे चार दिवस जे असतात ना ते थोडेसे बंधनकारक असतात. म्हणजे सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नामाचं महात्म्य सांगितलं पाहिजे, नामाचं वर्णन केलं पाहिजे. सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी संतांचं महात्म्य सांगितलं पाहिजे कीर्तनकाराने आणि शेवटी सातव्या दिवशी मागणीपर प्रकरणातला अभंग घेतला जातो आणि मग त्यानंतर काल्याचं कीर्तन असतं. म्हणजे अशी चार कीर्तनं जी असतात ती महत्वाची असतात. वारकरी संप्रदायाचे काही नियम असतात, या संप्रदायाला धरून आजचं हे कीर्तन होणार आहे. कीर्तनामध्ये विनोद जरी केलेले असले किंवा जे विनोद होतील ते विनोद सुद्धा कीर्तनकाराने त्या विषयाला धरूनच करावेत. कीर्तनामध्ये जरी विनोद केला तर विनोद करावेच लागतात, नाहीतर आम्हाला झोपा लागतात. ते विनोद जरी केले तरी उगाच माणसांना हसवण्यासाठी त्या विनोदामध्ये कुणाची टिंगल टवाळी नसावी, पांचटपणा नसावा. त्यामुळे अभंगाचा भावार्थ सांगत असताना थोडेफार विनोद पण सांगणार आहे. अभंगाचं चिंतन मी थोडक्यात मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. पूर्ण अभंगाचं चिंतन मांडणार आहे आणि थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडंसं अवघड असतं, पूर्ण अभंगाचं चिंतन मांडायचं म्हटलं अवघड असतं. जास्त थोडक्यात सांगणं अवघड असतं, थोडं जास्त विस्तार करून सांगणं सोपं असतं. पण आज या ठिकाणी अगदी तुम्हाला समजेल उमजेल अशा भाषेमध्ये आजचं कीर्तन होणार आहे आणि कीर्तनामध्ये भजन चालू असताना प्रत्येकाने हाताने टाळी वाजवायची आहे आणि मुखाने नामस्मरण घ्यायचं आहे. सांगून सांगून कंटाळले कीर्तनकार आणि तुम्ही पण ऐकून ऐकून कंटाळला, पण आचरण मात्र फारच थोड्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे, जरा थोडंसं लक्ष देऊन ऐकायचंय. ताटमन करून बसा,
काही काही लोक तर कीर्तनात आले असे बसतात असं वाटतं जणू काय सगळ्यात जगाचं टेन्शन यालाच आहे का काय काय. कीर्तन आहे हे कीर्तनामध्ये कसं बसलं पाहिजे, जर ताट मान करून बसलं पाहिजे है की नाही. ताट मान करून का बसायचं, खाली मान करून का नाही बसायचं. कारण जर खाली मान करून बसला तर सांगितलेलं सगळं तुमच्या डोक्यावरून जाईल, आणि जर ताट मान करून बसला तर सांगितलेलं सगळं तुमच्या डोक्यात शिरेल. आणि त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे, कुणीही कीर्तनामध्ये झोपणार नाही जर टाळी वाजवली, जर लक्ष दिलं, आपलं लक्ष विचलित झालं की हमकास आपल्याला झोपी येणार. त्यामुळे कीर्तन प्रत्येकाने लक्ष देऊन ऐकायचे. एक ठिकाणी काय झालं, कीर्तनामध्ये मध्येच एक माणूस समोर बसलेला होता, समोर आणि समोर बसला होता तरी पण डुलक्या घ्यायला लागला. त्याच्या शेजारचा मला म्हटला, ताई हा डुलक्या घेतोय. मी म्हटलं तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही कीर्तन ऐका बर. त्यावेळेस तो म्हटला पण ताई तो घोरतोय, काय करतोय घोरतोय. मी म्हटलं तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही कीर्तन ऐका. तो म्हटलं पण ताई त्याच्या घोरण्यामुळे मला झोप लागत नाही, त्याच काय कळलं त्याला कळलं. लक्ष द्या, अभंगाचा अर्थ मी तुम्हाला सांगून जाईन. अभंगातून जगद्गुरु तुकोबार आहे स्वतःला झालेला आनंद व्यक्त करतायत, आणि आनंद व्यक्त करत असताना ते म्हणतायत, उजळले भाग्य आता, माझं भाग्य उदयाला आलं आणि माझी संपूर्ण चिंताच नष्ट झाली. का याच कारण त्यांनी सांगितलं, का कारण संत दर्शने हा, कारण मला संतांचं दर्शन झालं आणि मी काय केलं, पद्मनाभ जोडला. बर त्या संत महात्म्यांनी मला काय सांगितलं कि देवाला हृदयामध्ये कसं ठेवायचं. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. पण महाराज सांगतात अंतकरणामध्ये हृदयामध्ये जर का देवाला ठेवायचं असेल तर त्या हृदयामध्ये काय लागतो, भाव लागतो भाव. आणि हा भाव रूपी ठेवा आमच्याकडे होता म्हणून तो आम्हाला सापडला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. कुणामुळे, संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडला. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता तुम्ही झोपला तरी काय हरकत नाही, अभंगाचा भावार्थ मी तुमच्या समोर अर्थ मांडलेला आहे. या अभंगाची भूमिका अशी आहे, ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबार आहे ओतूर या ठिकाणी गेले आणि तिथं गेल्यानंतर ते एका तुळशी वृंदावनावरती झोपले, तेव्हा झोपल्यानंतर त्यांना स्वप्न पडलं. त्यांच्या स्वप्नामध्ये कोण आलं होतं, बाबाजी स्वप्नी येऊन तुकयाला अनुग्रह दिला निज प्रीती. कोणता अनुग्रह दिला, बाबाजी आपुले सांगितले ना मंत्र दिला राम कृष्ण हरी. जेव्हा महाराज स्वप्नातून जागे झाले आणि महाराजांच्या लक्षात आलं कि माझ्या स्वप्नामध्ये काही साधी सुधी व्यक्ती आलेली नव्हती, तर माझ्या स्वप्नामध्ये साक्षात संत महात्मा आले होते, साक्षात मला संतांचा साक्षात्कार झाला, ही गोष्ट ज्या वेळेस महाराजांच्या लक्षात आली त्यावेळेस महाराजांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला कि त्या आनंदाच्या भरात ते म्हणतायत, उजळले माझ भाग्य उदयाला आलं. संतांना जो आनंद होतो तो वेगळा आणि आपल्याला जो होतो तो वेगळा. आपल्याला टेम्पररी गोष्टीमध्ये आनंद असतो. माऊली म्हणतात तरी निधान जोडवया भाग्य धडे गा धनंजया परी जोडिले भोगावया विपाही होय. माऊली म्हणतात जर समजा एखाद्याला घराचा पाया खोदत असताना द्रव्यांनी मोहरांनी भरलेला हंडा सापडला तर तो म्हणतो माझं भाग्य उदयाला आलं. म्हणजे धन प्राप्ती झाली की भाग्य उदयाला आलं असं आपण म्हणतो नाही का. पण एखाद्याकडे
संपत्ती असते पण त्या संपत्तीला वारसच नसतो. देव प्रत्येकाला सगळं देत नाही, कुणी या जगामध्ये परफेक्ट नाही. मग जर समजा एखाद्याला संतती होत नसेल, मुलगा होत नसेल, तर मुलगा होण्याकरता लोक किती प्रयत्न करतात, नवस काय करतात, दवखान काय करतात, आणि शेवटी कर्म धर्म संयोगाने जर त्याला मुलगा झाला तर तो म्हणतो आज माझं भाग्य. पण मुलगा झाल्यावरच असं लोक म्हणतात बर का, मुलगी झाल्यावर नाही, मुलगी झाल्यावर मात्र आमच्या कपाळा वाटच पडतात, है की नाही. मुलगी मात्र कोणाला नकोय, बर पहिली मुलगी झाली तर ठीक आहे, पण जर दुसरी पण मुलगीच झाली तर या गड्याचा चेहरा फोटो काढायसारखा दिसतो. बर ते जाऊ दे, आपली पण संमती असते मुलीला मारण्यासाठी. आपली आपण म्हणतो ठीक आहे, आपण संपत्ती देतो. एके दिवशी आमच्या मावशीला मी विचारलं काय झालं ग, ते म्हणली कार्टीत झाली. मी म्हटलं तू कोण होती, म्हणजे आपली संमती आहे की नाही. मला सांगा, जी मुलगी पोटामध्ये सुरक्षित नसेल ती मुलगी बाहेर काय सुरक्षित असेल हो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. व ज्या वेळेस मुलगी आईच्या उदरामध्ये असते ना, ती मुलगी आईला आवाज देते, आई आई अगं मला मारू नकोस ग, नको मारूस ग, मला पण या जगामध्ये येऊ दे. नऊ महिने नऊ दिवसांनी झाली जगमगण्याची घाई, ओशाच्या दिव्या पायी नको पण ती भिजवाई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती भिजवाई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील ग. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील ग. माझ्याची मुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई, ओशाच्या दिव्या पायी नको पण ती भिजवाई, ओशाच्या दिव्या पायी नको पण ती भिजवाई. मुलीला सुद्धा हक्क आहे जगण्याचा, मुलीला सुद्धा हक्क आहे जन्म घेण्याचा. मी असं म्हणत नाही की मुलगा नसावा, मुलगा पण असावा, पण मुलगा होण्याकरता तुम्ही मुलीला का मारता हो, हे कुठंतरी चुकतंय ना आपलं. याचा अर्थ खरंच आपण मुलामध्ये आणि मुलीमध्ये भेदभाव करतोय. कोण म्हणतं की शेवटी तुम्हाला फक्त मुलगा सांभाळू शकतो, कोण म्हणतं असं. शेवटी मुलाने लाथ मारून बाहेर काढल्या कोणाची आठवण येते, मुलीचीच आठवण येते ना. आणि मुलगी सुद्धा तुम्हाला सांभाळू शकते बर का. हा मुलगी सुद्धा आज 80% आई वडिलांना मुली सांभाळत आहेत मुली. त्यामुळे मुलीला जन्म द्या. एका माणसाला मी विचारलं, म्हटलं का हो मुलगाच का पाहिजे, मला सांगितलं ताई शेवटी पाणी पाज आहे मुलगा पाहिजे. काय सांगितलं, शेवटी पाणी पाज आहे मुलगा पाहिजे. मी त्यांना म्हटलं तो तुम्हाला जिवंतपणीच पाणी पाजतो का नाही त्याचा विचार कर. मला सांगा तुमच्या मुलाने तुम्हाला जिवंतपणी पाणी पाजलं पाहिजे का, मेल्यो कधी पाजलं पाहिजे, मेल्यो जिवंतपणी पाणी पाजलं पाहिजे. आणि त्यामुळे लक्षात ठेवा, मुलीला मारू नका. खऱ्या अर्थाने आपली खरी माया खरं प्रेम जर कोणापाशी असेल तर मुलीपाशी बरं का. हा त्यामुळे मुलीला जन्म द्या. आणि आज आपण बघतो याचा परिणाम तर पाहायला मिळतोय आपल्याला, मुलींची संख्या कमी झाली. आणि मुलींची संख्या कमी झाल्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्याचं जमलं तो म्हणतो आज माझं भाग्य. एखाद्याचं तर होत नसेल ना, तो देवाकडे येतो, देवाला म्हणतो देवा माझ्या बरोबरचे सगळे मित्र डबल चतुर्भुज झाले आणि तू मला एकट्याला सिंगल ठेवलं. कर्म धर्म संयोगाने जर त्याचं जमलं, स्वर्ग दोनच बोटे उरलेला असतो, म्हणजे इतकं भोगतो की त्याला वाटतं माझ्यासारखं कुणीच नाही.
म्हणजे काही काही लोक लग्नाच्या योगात पण भाग्य समजतात, पण लग्नाच्या योगात भाग्य समजायची काही गरज नाही. एका गृहस्थाचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्याचा मित्र त्याला भेटला, म्हटलं का रे तुझी तब्येत एवढी खराब का झाली? तो म्हटला रे काय सांगायचंय, बायको इतकी आगाव आहे की माझं काही ऐकतच नाही रे. त्याच्या मित्राने त्याला एक सल्ला दिला, तो म्हटलं तू काय कर माहिती का, तू तिच्या उलट चालायचं म्हणजे तुझं सुलट होईल. त्याने त्या पद्धतीने करायला सुरुवात केली. गुण तर आला पण मनात तिचा इतका वैताग आला होता. एके दिवशी त्याच्या वडिलाचं श्राद्ध होतं, तो तिला म्हटलं की माझ्या उद्या वडिलाचं श्राद्ध आहे उद्या, पण आपल्याला ते करायचं नाही. ती म्हटली का म्हणून करायचं नाही, मी करणार. आता तिला उलट चालायची सवय होती. मग तिने मस्तपैकी ब्राह्मण काका वगैरे बोलवले, त्यांच्यासाठी स्वयंपाक केला, पूजा करून घेतली, त्यांना जेवू घातलं, पूजा झाली. आणि मग त्यानंतर हा आला आणि हा म्हणतो का ग हे पिंड वगैरे जे काय आहे ते उकिरड्यावरती टाकू का? ती म्हटली नदी नाही का? तो म्हटला हे पण तू जाऊ नको. ती म्हटली मीच जाणार. ही पुढं हातीच्या पाठीमाग, अगं नको जाऊ, नाही जाणार, पाणी आहे, बुडशील, बुडणार, अगं मरशील, मरणार. काय आमची कटकटच गेली. कर्कशे संगती महाराज सांगतात, दुःख उदंड फजिती. आमच्याकडं एका गृहस्थाची बायको त्याच्याकडून इतकं काम करून घेते, इतकं काम करून घेते. आता कीर्तनामध्ये नाही सांगत बरं का, काम करून घ्यायची ती घ्यायची, शेवटी त्याला ना दिवांगुळी लावायची हो. आणि एके दिवशी ती म्हटली अहो आजच्या दिवस तुम्ही काय नदीवरती आंघोळीला जाऊ नका, आजच्या दिवस तुम्ही घरीच थांबा. मग तिने त्याच्यासाठी गरम पाणी करायला ठेवलं, त्याला साबण लावून आंघोळ घातली. तिनं हा मनात विचार करायचा हिला नेमकं झालंय तरी काय, आज साबण लावून आंघोळ घातली, त्याला पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला त्याच्यासाठी, हा बसायला पाट टाकला, ताट वाढलं, ताटाच्या शेजारी रांगोळी काढली, म्हटली बसा पाटव. हा तर थरथरच कापत होता, याला वाटलं आज काय सुळाव देती का काय काय माहित. शेजारचे सगळे लोक हा प्रकार बघत होते. शेजारच्या एका बाईने तिला विचारलं, म्हटली का ग रोज तू तुझ्या नवऱ्याकडून इतकं काम करून घेते आणि आज याची एवढी सेवा का चालली? त्यावेळेस ती म्हटली अग आज पोळा आहे ना, बैल पोळा. मग आजच्या दिवस बैलाला विश्रांती नको का? आणि म्हणून लक्षात ठेवा, लग्नाच्या योगात भाग्य समजायची काही गरज आहे का? नाही. महाराज सांगतात भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा. Oh
समजायचं नाही. भाग्य तरी नोहे धन पुत्र आणि दारा. बघा, पहिली गोष्ट आहे धन, दुसरी गोष्ट आहे पुत्र, आणि तिसरी गोष्ट आहे दारा. दारा म्हणजे कोण? पत्नी. या गोष्टीमध्ये भाग्य समजायचं नाही. तुम्ही म्हणाल की महाराज ह्या गोष्टी असल्याशिवाय तर प्रपंच होतोय का? हा, या गोष्टी तर प्रपंचामध्ये अत्यावश्यक आहेत, आणि तुम्ही म्हणता की भाग्य समजायचं नाही. महाराज सांगतात भाग्य समजायचं नाही म्हणजे संसार करायचा नाही असं नाही. संसार पण करायचा आहे, पण भाग्य समजायचं नाही. कारण भाग्य समजण्यासारखे ह्या गोष्टी आहेत का? नाही. का? कारण ये रत्ती माईक यांच्यापासून दुःखाशिवाय दुसरं काहीही मिळत नाही. मग लक्षात ठेवा, पहिली गोष्ट आहे धन. धन चांगलं आहे का वाईट आहे? चांगले का वाईट आहे? चांगले. बरोबर आहे, कारण आजकाल प्रपंच सोडा, पण परमार्थ सुद्धा पैशाशिवाय होत नाही. आपण आपल्या मुलांना एवढं शिकवतो, नोकरीला लावतो, कशासाठी? पैशासाठीच ना. शेतकरी असेल, शेती करतो, कशासाठी? पैशासाठी. व्यापारी व्यापार करतो, कशासाठी? वकील वकिली करतो, कशासाठी? कीर्तनकार देवासाठी आणि पैशासाठी. कारण लक्षात ठेवा, आजकाल पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वी बैलगाडीमध्ये प्रवास असायचे, नाही का? आता लांब लांब कीर्तनाला जावं लागतं, त्यामुळे चारचाकीच पाहिजे, आहे की नाही? आणि मग तिथं पेट्रोल पंप गेल्यावर मला असं सांगून नाही जमत त्यांना आम्ही कीर्तनाला चाललोय किंवा. हा, सांगायचं झालं तर पैसा हा चांगला आहे, पण जेवढा तो चांगला आहे तेवढा तो वाईट पण आहे. जर जास्त असेल तर त्याचा वापर व्यवस्थित करता आला पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहार. तुमच्याकडे जर जास्त पैसे असतील, धन असेल, तर ते धन तुम्ही इथं कीर्तनासाठी, इथं सप्ताहासाठी वर्गणी म्हणून दिलं पाहिजे, दान केलं पाहिजे. कारण सप्ताहासाठी वर्गणी म्हणून दिलेलं दान दुसऱ्या कुठल्या वाईट मार्गाला जाणार आहे का? जाणार आहे? नाही जाणार. त्यामुळे अशा ठिकाणी करेक्ट प्रमाण दिलं. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य. सत्य जित आहे त्या ठिकाणी साह्य झालं पाहिजे. चांगल्या कर्माच्या ठिकाणी धन दान दिलं पाहिजे. म्हणून धन हे वाईट आहे असं म्हणता येणार नाही, चांगलंच आहे. पुत्र चांगला आहे का? तुमचा ऐकत असेल तर तो चांगला आहे, पण ऐकत नसेल तर. हा, पुत्र कसं पाहिजे? अज्ञानधारीच पाहिजे ना. ठीक आहे, मुलगा पण चांगला आहे. बायको चांगली आहे का? नाही, चांगलीच म्हणावं लागेल. दादा तुम्ही माझ्या वडिलासारखे, त्यामुळे काय बोलत नाही. हे सगळं चांगलंच आहे ना. हा, मी बरोबर सांगितलं, अनुभवाचे बोल आहे ते. हा, अनुभव आले अंगण ते. हे सगळ्याचं तेच आहे, नाही का? त्यामुळे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण महाराज सांगतात या गोष्टीमध्ये भाग्य समजायचं नाही. कारण या गोष्टी शाश्वत आहेत का? सत्य आहेत. लटिका व्यवहार सर्व हा संसार.
या जगामध्ये सत्य फक्त एकच आहे, सच्चिदानंद रूपाया विश्वोत्पत्यादि है तवे तापत्रया विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः, श्री कृष्णाय वयं नमः। जगामध्ये सत्य फक्त एकच आहे, काय सत्य? सत्य तू, सत्य तू, सत्य तू पाहिजे। सत्य काय आहे? सत्य तू, सत्य तू, सत्य फक्त देव आहे, सत्य फक्त विठ्ठल आहे, सत्य फक्त ईश्वर आहे। ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही जीवन जो तुजागर है, सत्यम शिवम सुंदरम
फक्त एकच आहे, ईश्वर आहे। आणि त्यामुळे सत्यम ज्या गोष्टी आहेत त्या प्राप्त झाल्या तरच भगवंताची प्राप्ती होते, तरच त्याला भाग्यवान म्हणायचं। मग भाग्यवान कोणाला म्हणायचं? भाग्यवंत म्हणतया शरण गेले पंढरीराया, जो पांडुरंगाला शरण जातो तो भाग्यवान आहे। अरे भाग्यवंत म्हणायचं कोणाला? तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिजय याच लागी। ज्याला ह्या संसारामध्ये जन्म भेटला तो पण भाग्यवानच आहे ना, कारण संसार करण्याच्या निमित्ताने जन्माचं सार्थक करता येतं। तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, हा देह आपल्याला भगवंताने दिलेला आहे, मग आपण भाग्यवान आहात। नर देह दुर्लभ जाणारे नाही का? आणि मग त्यामध्ये काय दिले? नाही हात पाय कान इंद्रिय दिली, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुखा बोलाया वचन देने तू जोडसी नारायण नासे जीवपण भव रोग मग त्यामध्ये काय दिलं? देने हा जीव दिला दान नाही का? तर देहामध्ये इंद्रिय दिली, देहामध्ये जीव सुद्धा दान देऊन टाकला। म्हणजे लक्षात ठेवा, ज्या वेळेस भगवंताने ही सृष्टी निर्माण केली, एके केली भूचरे एके केली खेचरे एके केली जलचरे चरे अचरे ती एके, त्यामध्ये काही भूचर केले काही खेचर केले तर काही जलचर केले। भूचर म्हणजे भूमीवरती चालणारे, खेचर म्हणजे आकाशामध्ये उडणारे, आणि जलचर म्हणजे पाण्यात राहणारे। बघा अशी सृष्टी भगवंताने निर्माण केली, कशी? सर्पादी योनीच्या ठाई मी पायाचे केले नाही, एके केली बहुपायी। सात फुटाचा साप तयार केला पण त्याला एक पण पाय नाही दिला, आणि तीनच इंचाची गोम तयार केली, पायच मोजता येत नाहीत। अशी चित्र विचित्र सृष्टी भगवंतांनी निर्माण केली, पण यांच्याकडे बघितल्यानंतर भगवंताला समाधान वाटलं नाही, कारण याच्यातला एक पण मला ओळखू शकत नाही, मला जाणू शकत नाही। आणि त्यामुळे भगवंताने सुधारलेली आवृत्ती तयार केली, माणूस। काय तयार केलं? माणूस तयार केला, पण माणसाकडे बघितल्यानंतर मात्र भगवंताला आनंद झाला। देखोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी, औट हात का मानव देह अल्लाने तुच दिया, औट हात का मानव देह अल्लाने तुच दिया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, कि भजमन नारायण भजमन नारायण भजमन नारायण भजमन नारायण। बघा साडेतीन हाताचा देह दिला कशासाठी? भजमन नारायण। हे तोंड कशासाठी दिलं? फक्त खाण्यासाठी बोलायसाठी दिलंय का? नाही, तर त्याचं नामस्मरण करण्यासाठी दिलं। लक्षात ठेवा, त्याचं नामस्मरण करण्यासाठी दिलं। पण मी तर असं म्हणेल की ज्याला तोंड आहे तोच देवाचं नाव घेईल ना, आता ज्याला नाही काय तोंड तो कशाला देवाचं नाव घेईल? मला सांगा, ज्या माणसाला डोकं आहे तोच माणूस डोक्यावरती टोपी घालेल ना, आता ज्याला नाहीच काय? ताळकरांचं सांगते बरं का मी,
माता भगिनी ज्या स्त्रीला डोकं आहे कळलं ती स्त्री डोक्यावर पदर घेईल ना तर तिला नाही तर सगळ्यांनी घेतलंय म्हणून सांगतीवर का काय झालं माहिती का कीर्तनाला यायला लागल्यापासून आमच्या माता भगिनींनी डोक्यावरती पदर घ्यायचंच बंद केलंय हो कुठे यायला लागल्यापासून इथं इथं कारण त्यांनी इथंच ऐकलंय डोईचा पदार आला खांद्यावरी बदल्या बाजारी मला सांगायचंय काय ज्या माणसाला तोंड आहे तोच माणूस देवाचं नाव घेईल ना भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे तो भाग्यवान आहे ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण येत आणि तो भाग्यवान आहे हा तिसरा भाग्यवान कोणाला म्हणायचं काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवधी आनंदाची सृष्टी झाली ज्यांच्या अंतकरणातून काम क्रोधादे विकार निघून गेले तो पण भाग्यवानच आहे ना कारण इतकी सोपी गोष्ट नाही हे विकार जाणं अंतकरणातून तो भाग्यवान आहे ज्याच्या अंतकरणातून हे विकार गेले आणि चौथा भाग्यवान कोणाला म्हणायचं तर ज्याला खऱ्या संतांची भेट झाली कशा खऱ्या संतांची कारण खऱ्या संतांची भेट होणं इतकी सोपी गोष्ट नाही बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली संत महात्म्यांची भेट किती दुर्लभ आहे खूप दुर्लभ आहे मुळात संत बनणंच खूप अवघड आहे देव बनणं तरी सोपं आहे का देव बनणं सुद्धा खूप अवघड आहे ज्या दगडाला देव बनण्याची इच्छा आहे त्याने अगोदर कुठं गेलं पाहिजे कुठं गेलं पाहिजे पाथरवट्याकडे गेलं पाहिजे ना मग तो पाथरवट्याकडे गेला म्हणजे देव झाला अजिबात नाही त्या पाथरवट्याने मारलेल्या त्या छन्नीचे त्या हातोड्याचे त्या हातोडीचे घाव त्या दगडाला सहन करावे लागतात तेव्हा त्या दगडाला कुठेतरी देवतेचा आकार येतो लक्षात ठेवा मला सांगा जो त्या दगडावरती घाव मारतोय तोच त्या दगडाला काय बनवतोय देव बनवतोय म्हणून जर आपल्यावरती कोणी घाव मारत असेल तर त्याचे अपकार आपण कधीच मानायचे नाहीत लक्षात ठेवा समजून चालायचं की हाच आपल्याला देव बनवणार आहे आणि जी लोक चांगल्या मार्गावरती असतात ना नेहमी त्याचीच निंदा होत असते त्यालाच लोक नावं ठेवतात महाराज तर सांगतातच ना तुम्हाला माहितीये निंदकाचे घर असावे जिल्ह्यात चुकलं का कुठं तालुक्यात शेजारी पाहिजे ना निंद करणारी लोक आपल्या जवळच पाहिजे व निंदा करणाऱ्या लोकांना आपल्या घराच्या शेजारी बंगला बांधून द्या पण त्यांना आपल्या जवळ ठेवा निंदा करणाऱ्या लोकांना बिस्लरीचं पाणी प्यायला द्या पण त्यांना आपल्या जवळ ठेवा आणि या जगामध्ये ना जगामध्ये जो निंदा सहन करतो ना तोच टिकतो बरं का जो सहन करत नाही तो टिकत नाही आणि मला असं वाटतं की यांच्यापेक्षा जास्त सहनशक्ती इकडे आमच्या माता भगिनींकडे
जेवढी सहनशक्ती ना, त्याग आहे ना, तेवढा तुमच्याकडे नाही. तुम्ही फक्त वरून कठोर दिसता. तुमचं मन काय असतं एका मुलीला माहित असतं. तुमचं मन हळवं असतं बरं का. आज आपण बघतो कितीतरी शेतकऱ्याने आत्महत्या केल्या. कितीतरी एका तरी शेतकऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केली का? नाही केली. याच्यावरून तर कळलंच असेल ना. हा सहनशक्ती माणसाकडे पाहिजे आणि मला अभिमान वाटतो, आपला कौतुक वाटतं की आपल्याकडे सहनशक्ती असते. सहन करता आलं पाहिजे, सहन करता आलं पाहिजे. एका लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन होतं आणि त्या उद्घाटनासाठी आम्हाला त्या दादांनी बोलवलं. आम्ही गेलो होतो. गेल्यानंतर दादांनी आमच्या हातामध्ये ते कुंकवाचं पात्र दिलं. आम्ही काय करणार, ते लोहाराचं दुकान होतं. लोहाराचं दुकान म्हटलं त्याच्यामध्ये काय असणार आहे, हातोडा होता, आतोडी होती, छन्नी होती, पकड होती, गोडसे होते आणि मध्यभागी एक आयरन ठेवली होती. आम्हाला ते कुंकवाचं पात्र दिलं, आता आम्ही काय करणार, ज्या नवीन वस्तू दिसत आहेत त्याला अगोदर आम्ही गंध लावणार ना. आणि ज्या वेळेस आम्ही त्या हातोड्याला हातोडीला गंध लावण्यासाठी गेलो त्यावेळेस दादांनी आमचा हात त्या ठिकाणी थांबवला आणि म्हटले की ताई अगोदर या आयरणीला गंध लावा. कशाला? आयरणीला. मी विचारला हो दादा अगोदर नवीन वस्तूला गंध लावला पाहिजे ना म्हटलं दादा, आणि तुम्ही हा आयरणीला गंध लावायला सांगता. ही आयरन तर किती जुनी आहे. दादांनी सांगितलं ताई तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, कारण ह्याच आयरणीवरती माझ्या पंजोबांनी धंदा केला होता. ही जैरण माझ्या पंजोबांनी माझ्या आजोबांकडे दिली. ही जैरण माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांकडे दिली आणि हीच आयरन माझ्या वडिलांनी माझ्याकडे दिली आणि आज मी ह्या आयरणीवरती धंदा करतोय. मी म्हटलं बाप रे एवढी जुनी आयरन. मी पुन्हा प्रश्न विचारला, म्हटलं दादा आयरन जुनी आहे तर मग हातोडा का नवीन आहे? दादा हातोडी का नवीन आहे? छन्नी का नवीन आहे? पकड का नवीन आहे? दादांनी सांगितलं ताई हातोडा तुटला, हातोडी तुटली, छन्नी तुटली आणि म्हणून त्यांना नवीन आणावं लागलं. मी पुन्हा प्रश्न विचारला, म्हटलं दादा हातोडा का तुटला, हातोडी का तुटली, छन्नी का तुटली आणि आयरनच का टिकली? त्यावेळेस दादांनी जे मला उत्तर दिलं ते खूप मार्मिक आणि मजेशीर उत्तर होत. दादांनी सांगितलं ताई हातोडा हातोडी छन्नी पकड हे घाव मारणारे आहेत म्हणून तुटले आणि आयरन हे घाव सहन करणारी आहे म्हणून टिकली. प्रतिसाद दिला पाहिजे. तुमच्या टाळ्या म्हणजे वक्त्याच्या वक्तव्याची धार असते, लक्षात ठेवा. त्यामुळे जिथं आपल्याला वाटतंय ना टाळी वाजवली पाहिजे तिथं वाजवलीच पाहिजे, आहे की नाही? आम्ही टाळ्या वाजवतो की पण एखाद्या मंत्रीची सभा असेल इथं कशाला आम्ही टाळ्या वाजवेल. पण लक्षात ठेवा या जगामध्ये सहन करणारा टिकतो, जो सहन करत नाही तो टिकत नाही. म्हणून ऐरणीसारखं बनलं पाहिजे. कशासारखं? ऐरणीसारखं बनलं पाहिजे. ऐरणीच्या देवा तुला थिंगी थिंगी वाहू दे, आभाळ गत माया तुझी आमावरी राहू दे, आभाळ गत माया तुझी आमावरी राहू दे. सुख थोड़ा दुख भारी दुनिया ही भली बुरी, सुख थोड़ा दुख भारी दुनिया ही भली बुरी. गाव बसव गावावरी सोसायला झुंजायला अंगी पळ येऊ दे, बागत माया तुझी अमावरी राहू दे. संतांचं प्रमाण नाही, खूप जुनं गाणे आणि काहीतरी घेण्यासारखं असतं जुन्या गाण्यांमधून. उद्देश फक्त एवढाच आहे ऐरणीसारखं बना, ऐरणीसारखं बना. अरे आपल्याला साधं माणूस बनता येत नाही तर मग संत कधी बनणार आपण? हा संतत्व तर खूप मोठं आहे, खूप व्यापक आहे. संत बनणं इतकी सोपी गोष्ट नाही आणि त्यातली त्यात
आज कलियुगामध्ये खऱ्या संतांची भेट होणं अवघड आहे, खूप अवघड आहे हो, खूप. हजारो लोकांमध्ये कुठेतरी एखादा साधू आपल्याला पाहायला मिळतो, हजारो लोकांमध्ये. तुम्ही म्हणाल की आम्हाला संत भेटतच नाही, मग आमचा उद्धार कसा होणार? जरी संत नाही भेटले आज कलियुगामध्ये, तरी संतांच्या रूपाने त्यांनी बरंचच काय आपल्यासाठी ठेवून गेलेत. ते ज्ञानोपायांची ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, ओवीच्या माध्यमातून प्रत्यक्ष ज्ञानोपराय आपल्याशी बोलतील. तुकोबरायांची गाथा वाचा. गाथ्यातल्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय आपल्याशी संवाद करतील. पण आपण कधी वगतच नाही हो. हा, याचा अर्थ असा पण नाही, याचा अर्थ असा पण नाही की संत कलियुगामध्ये नाहीत. कलियुगामध्ये सुद्धा संत आहेत, याला पुरावा आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. साधू थोर जाना तीन वेळा म्हटलंय. याचा अर्थ असा आहे की भूतकाळात पण साधू होते, वर्तमान काळात पण साधू आहेत, आणि भविष्य काळात पण ते राहणार आहेत. साधू थोर जाना कलियुगी. हा, खऱ्या महात्म्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे बरं का, खऱ्या संतांना ओळखता आलं पाहिजे. आपला पण तेवढा अधिकार असला पाहिजे, त्याशिवाय संत ओळखता येत नाही. तेवढा अधिकार आपला पाहिजे, नाही तर आमचं काय होतं माहिती का? भगवे तरी श्वान सहज त्याचा वेश. बहिरंगाला लोक बोलतात पण नाही. एका एसटी स्टँडवरती एका एसटी मधून एक संन्याशी महाराज खाली उतरले. अंगावरती भगवा पोशाख, भगवी कपडे होते. आणि मग त्यांच्या अंगावरती ते कपडे बघून सगळी लोक त्यांच्या दर्शनासाठी जमा झाली. अशी रांगच्या रांग लागली. एक माणूस जरा श्रीमंत होता, त्याने काय केलं, खिशातली 500ची नोट काढली आणि महाराजांच्या पायावर ठेवली. काय त्याचं लक्षात आलं काय माहित? तो म्हटलं, महाराज ही नोट तुम्ही तुमच्या खिशात ठेवा, वार फिर आलं तर उडून जाईल. त्यावेळेस ते महाराज त्याच्यावर रागवले, म्हटलं तुला कळत नाही का, अरे मी संन्याशी आहे आणि संन्याशी कधीच पैशाला हात लावत नाही, कळत नाही तुला? महाराज त्याच्यावरती चिडले, रागवले. तो म्हटला, महाराज तुम्हाला जर वाईट असेल वाटलं असेल तर मला माफ करा. महाराज म्हटले, ठीक आहे मी तुला माफ करतो, पण ही 500ची नोट तू तुझ्या हाताने माझ्या खिशात ठेव म्हणजे झालं. आधी म्हणतो की मी पैशाला हात लावत नाही, हा, आणि नंतर म्हणतो खिशात ठेव, याला संत म्हणता येईल का? नाही. खऱ्या संतांना ओळखणं खूप कठीण आहे. मला सांगा, कीर्तनकार झाला म्हणजे तो संत झाला नाही झाला? गायन आलं म्हणजे तो संत झाला नाही? वादन आलं म्हणजे तो संत झाला नाही? गळ्यामध्ये माळ घातली म्हणजे तो संत नाही झाला? हे फक्त आम्ही काय करतो, संतांनी सांगितलेल्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करतो. संतांनी जे उपदेश सांगितले ते उपदेश आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे आमचा, बाकी काही नाही. त्यामुळे संत ओळखणं खूप कठीण आहे. हे संतांमध्ये माणसामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे,
समुद्र नदी लवे पैगा पाषाण म्हणून येलिंगा संतनवती जगा मन साजा सारे खे संतने मनो याच्यामध्ये खूप फरक आहे आणि म्हणून आज कलियुगामध्ये ज्याला खऱ्या संताची भेट झाली तो कोण आहे भाग्यवान आहे म्हणून महाराज सांगतात भाग्याचा उदय तेहे जोडे संत पाय तो भाग्यवान आहे आणि म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात कि मला माझ्या स्वप्नात का होईना परंतु संत भेटले संतांचं साक्षात्कार मला झाला ही गोष्ट ज्या वेळेस महाराजांच्या लक्षात आली त्यावेळेस महाराजांना आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात महाराज म्हणतायत अभंगाच्या प्रथम चरणात महाराज सांगतात माझं भाग्य उदयाला आलं आणि माझी संपूर्ण चिंता नाहीशी झाली नष्ट झाली चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला देवे जित भगवंत आहे ते चिंता कशी असेल जित भक्ती आहे जित भगवंताचं चिंतन आहे तिथं चिंता कशी असेल आपल्या जीवनात जर कधी दुःख आलं ना समजून चालायचं की भगवंताचं चिंतन कुठेतरी कमी पडतंय भगवंताचं चिंतन करा चिंता राहूच शकत नाही इथं तुम्ही कीर्तनामध्ये बसलेला आहे तुम्हाला आहे का कोणती चिंता सध्या तरी डोक्यामध्ये कोणते विचार आहेत का अजिबात नाही संसार डोक्यामध्ये का नाही हा घर सुद्धा माहित नाही घर सोडून तुम्ही इथं आले की नाही हा आपल्या डोक्यामध्ये काही सुद्धा नाही कारण जिथं भगवंत आहे जिथं भक्ती आहे भक्तीमध्ये एवढी शक्ती असते मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में सब कुछ भूल गई तेरे संसार में ज्योत जगा दे प्रीत लगा ज्योत जगा दे प्रीत लगा दे गल से लगा ले मुरली वाले हो बंसी वाले मुरली वाले हो बंसी वाले जित भक्ति आहे तिथं कशाचाच आठव राहत नाही एवढी ताकद भगवंताच्या चिंतनामध्ये आणि भक्तीमध्ये तिथं चिंता राहूच शकत नाही आणि म्हणून लक्षात ठेवा चिंता करायचीच नाही काय चिंता करायची आहे तेवढं आयुष्य चांगल्या पद्धतीने घालवायचं आयुष्य जास्त नाही ना जेवढं आयुष्य आहे आयुष्यातलं प्रत्येक क्षण आपल्याला आनंदाने घालवता आला पाहिजे प्रत्येक क्षण जगामध्ये ना जो समाधानी माणूस आहे तो श्रीमंत माणूस आहे हा श्रीमंत माणूस आहे लक्षात ठेवा आणि आपल्याला नेहमी माणसाला दुःख का होतं याचं कारण आहे
आहे त्या गोष्टीमध्ये आपण समाधानी राहत नाही. याच कारण दुःख हो, त्याच कारण दुःख आहे. माणसाला एक आलं की अजून वाटतं काहीतरी असं. हा, ज्याच्याकडे दोन चाकी ना त्याला असं वाटतं फोर व्हीलर असं, है की नाही. ज्याचं पत्र्याचं घर आहे त्याला वाटतं बंगला असला पाहिजे. ही अपेक्षा वाढत जाते आणि त्यामुळे माणसाच्या जीवनात दुःख आहे. हे महाभारत असं बोलतं की पृथ्वीवरच्या ज्या पृथ्वीवर जेवढी काही संपत्ती आहे ती सगळी संपत्ती गोळा करून जरी एखाद्याला दिली तरी त्याचं समाधान होणार नाही. तरी त्याला असं वाटेल की आता स्वर्गामध्ये गेलं पाहिजे. स्वर्गामध्ये गेलं की वाटेल आता स्वर्गाचा राजा झालं पाहिजे. स्वर्गाचा राजा झालं की वाटेल ब्रह्मलोकामध्ये गेलं पाहिजे. ब्रह्मलोकामध्ये गेलं की वाटेल ब्रह्मदेव झालं पाहिजे. ब्रह्मदेव झालं की वाटेल चार तोंडाचं झालं पाहिजे. चार तोंडाचं झालं की वाटेल दहा तोंडाचं झालं पाहिजे. दहा तोंडाचं झालं की वाटेल बारा तोंडाचं झालं पाहिजे. हे काय रात्रभर संपायचं नाही. तसंच आहे माणसाचं. माणसाच्या जीवनामध्ये दुःख येण्याचं कारण फक्त हेच आहे, त्या गोष्टीमध्ये आपण समाधानी नाही लक्षात ठेवा. आपलं जगणं सुंदर बनवता आलं पाहिजे. आपल्याला सुंदर बनवता आलं पाहिजे. अरे आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो ना त्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि आजचा दिवस 14 फेब्रुवारी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काळा दिवस आहे. आपल्या देशासाठी काळा दिवस आहे. कितीतरी वीर जवान या देशासाठी शहीद झाले. आपल्या देशाने कितीतरी रत्न गमवले हो. खूप मोठे रत्न बनव त्या ठिकाणी गमवलेले. आज आपण बघतो 80-90 वर्षाचा म्हातारा सुद्धा मरायला नको म्हणतो. वाटतं का मरू? हा, 70-80 वय झालं तरी मरू वाटत नाही आपल्याला. आणि इथं ही पोरं 25 वयाची मुलं 30-35 वयाची तरणी बाण पोरं या देशासाठी छातीवरती गोळ्या झेलत आहेत आणि मातीला मुजरा करून निघून जात आहेत. निघून जात आहेत. म्हणून ह्या देशासाठी आपण जगलं पाहिजे. ह्या देशासाठी आपण जगलं पाहिजे. लक्षात ठेवा. हर कर्म अपना करेंगे ए वतन मेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है ए वतन. महबूब में तुझ पे जा कुर्बान है. जवानांचे त्या शहीदाचे आपल्यावरती म्हणून त्यांची आठवण केलीच पाहिजे. रोज केली पाहिजे, रोज. आमच्या लता दीदींनी फार सुंदर गाणं गायलंय, खूप सुंदर. ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तक थे सांस लड़े रो, जब तक थे सांस लड़े रो, फिर अपनी लाश बिछा दी संगीन पे धर कर माथा, सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी, जरा
त्यामुळे जगणं माणसाचं असं पाहिजे, जगणं असं पाहिजे, लक्षात ठेवा. समाजासाठी जगलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जगणं होतं ना, स्वतःसाठी नव्हतं तर समाजासाठी होतं. म्हणून आजही त्यांची जयंती साजरी केल्या जाते. आजही किती वर्ष झालं हे राजा होऊन गेलेलं, किती वर्ष झालं तरी पण आज सुद्धा एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या डोंगरावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या डोंगरावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या डोंगरावर. माणसाचं जगणं देशासाठी असावं, समाजासाठी असावं. आणि आपण दुःखी आहे, आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे, माणसाच्या जीवनात दुःख आल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या ठिकाणचा नगरसेवक जरी असला तरी त्याला असं वाटतं नगराध्यक्ष व्हावं, नगराध्यक्ष झालं की वाटतं आमदार व्हावं, आमदार झालं की वाटतं खासदार व्हावं, खासदार झालं की वाटतं मुख्यमंत्री व्हावं, मुख्यमंत्री झालं की वाटतं पंतप्रधान व्हावं, आणि पंतप्रधान झालं की वाटतं राष्ट्रपती व्हावं. आणि जरी राष्ट्रपती जरी झाला तरी त्याचं समाधान होतं का? नाही होत. विश्वास नसल्यास तुम्ही त्यांना जाऊन विचारू शकता, कोणच समाधानी नाही. एक गृहस्थ खासदार झाले आणि खासदार झाल्यानंतर एक महाराज त्यांच्या परिचयाचे होते आणि ते महाराज त्यांना भेट देण्यासाठी गेले. गेल्यानंतर महाराजांनी त्यांचं स्वागत केलं, अभिनंदन केलं, म्हटलं अभिनंदन साहेब तुम्ही खासदार झाला, चांगल्या मताने निवडून आला नाही का, मंत्रिमंडळामध्ये तुम्ही गेला. त्यावेळेस तो म्हटला कशाचं काय महाराज, ये रतिमा एक दुःखाची जनती. काय म्हटला? ये रतिमा एक दुःखाची जनती. महाराज म्हटले तुम्ही खासदार झालात ना, तो म्हटला हो. मंत्रिमंडळामध्ये गेलात ना, तो म्हटला हो. मग तरी पण तुमचा चेहरा असा पडलेला का? त्यावेळेस तो म्हटला काय सांगायचंय महाराज, सरकारने असं खातं दिलंय की काय खाताच येत नाही. मग अशा माणसाचं किती खाल्लं म्हणजे समाधान होईल? जगातली कुठलीच गोष्ट समाधान देणारी नाही. समाधान कशात आहे? वैष्णव संगती सुख वाटे जीवा, संतांच्या संगतीमध्ये आहे, वैष्णवांच्या संगतीमध्ये आहे. हे समाधान संसारामध्ये नाही आणि त्यामुळे
ज्याच्या जीवनामध्ये संत भेटले त्याच्या जीवनामध्ये समाधान आहे, सुख आहे, आनंद आहे, आनंदच आनंद आहे. आणि हा लाभ जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मला भेटला संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला खूप मोठ्या प्रकारचा लाभ आहे. एके दिवशी नारद मुनींनी भगवान विष्णूंना विचारलं, देवा संत दर्शन झाल्यानंतर काय लाभ होतो? काय विचारलं? संत दर्शन झाल्यानंतर काय लाभ होतो? भगवान विष्णूने सांगितलं की हाच प्रश्न तुम्ही एका गटारातल्या किड्याला जाऊन विचारा. कोणाला? गटारातल्या किड्याला. नारद मुनी आले, त्या गटरीतल्या किड्याला विचारलं, बाबा संत दर्शन झाल्यानंतर काय लाभ होतो? तो किडा जाग्यावरतीच गतप्राण झाला, मरून गेला. नंतर दोन दिवसाने भगवान विष्णूने सांगितलं नारद मुनींना की आता हाच प्रश्न तुम्ही एका सरड्याला जाऊन विचारा. नारद मुनी आले मृत्यूलोकामध्ये, आल्यानंतर त्या सरड्याकडे पाहिलं आणि त्याला विचारलं, बाबा संत दर्शन झाल्यानंतर काय लाभ होतो? तो सरडा सुद्धा जाग्यावरती मरून पडला. नंतर दोन दिवसाने नारद मुनी आले देवाकडे, देवाला घडलेली घटना सांगितली. त्या देवाने सांगितलं की आता हाच प्रश्न तुम्ही एका पोपटाच्या पिल्लाला जाऊन विचारा. नारद मुनी आले, ते पोपटाच्या पिल्लाला विचारलं, बाबा संत दर्शन झाल्यानंतर काय लाभ होतो? ते सुद्धा मरून गेलं. नंतर दोन दिवसाने भगवान विष्णूने सांगितलं की आता हाच प्रश्न तुम्ही एका गाईच्या वासराला जाऊन विचारा. नारद मुनी आले, पण त्या वासराला विचारणार तेवढ्यात तर ते मरून गेलं. नंतर दोन दिवसाने नारद मुनी देवाकडे आले, तेव्हा देव नारद मुनींना म्हटले की आता हाच प्रश्न तुम्ही एका राजवाड्यामध्ये एका राजपुत्राने नुकताच जन्म घेतलाय त्याला जाऊन विचारा. कुणाला? राजाच्या मुलाला. नारद मुनी जागेवरती थांबल्याने देवाला म्हटले, देवा मी काय तुला मूर्ख वाटतोय का? कारण आतापर्यंत हाच प्रश्न तुम्ही जनला जनला विचारायला लावला, त्यांची काय अवस्था झाली, काय गती झाली, आणि हा जर का राजाचा मुलगा मेला तर माझी काय दशा होईल? राजा मला फासावरच देईल. देव म्हटले, घाबरू नका, तुम्ही निर्धास्त जा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. नारद मुनी घाबरत घाबरत राजवाड्यावरती आले. राजाने त्यांचं मस्तपैकी स्वागत केलं आणि मग राजा बाहेर गेल्यानंतर हा हळूच त्या ठिकाणी पाळण्याजवळ आल्यानंतर नारद मुनींनी त्या नुकत्याच जन्म घेतलेल्या बालकाला विचारलं, बाळ संत दर्शन झाल्यानंतर काय लाभ होतो? त्यावेळेस ते नुकतंच जन्म घेतलेलं बालक बोलायला लागलं, भरुषी तुम्हाला पहिल्यांदा इथं कुणी पाठवलं त्यांना घेऊन या. नारद मुनींना आनंद वाटला, आश्चर्यही वाटलं. नारद मुनी देवाकडे आले, देवाला घेऊन राजवाड्यावरती आले. राजाला किती आनंद झाला असेल, देव आपल्या घरी जन्म झाल्याबरोबर देवाचं दर्शन त्या मुलाला. आणि मग ते बालक बोलायला लागलं, भरुषी मी पहिल्यांदा एका गटारातला किडा होतो, पण तुमचं दर्शन झालं म्हणून मी सरडा झालो. नंतर तुमचं दर्शन झालं मी पोपट झालो. नंतर तुमचं दर्शन झालं मला उच्च पदवी मिळाली, मी वासरू झालो. आणि नंतर तुमचं दर्शन झालं मला अति उच्च पदवी मिळाली, मी मानव झालो, माझं एका मानव देहामध्ये पदार्पण झालं, माझं जन्म मरण संपलं, मी कृतार्थ झालो. हा संत दर्शनाचा लाभ आहे. संत दर्शनी हा लाभ. आणि संत दर्शनाचा सगळ्यात मोठा लाभ कोणता आहे सांगू तुम्हाला? तो लाभ आहे भगवंताची प्राप्ती. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. आणि मग ते संत महात्मे सांगतात देवाला कसं ठेवायचं हृदयामध्ये, देवाची प्राप्ती कशी करायची. आतापर्यंत देवाला कोणी हृदयात ठेवलंय का? देवाला हृदयामध्ये ठेवता येतं का?
देवाला कसं हृदयात ठेवायचं, असे बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये उपस्थित झाले असतील। तर देवाला आतापर्यंत सर्व संतांनी हृदयामध्ये ठेवलं, पण एक प्रसंग तुमच्या समोर मांडते। काही काही लोक म्हणतात जगामध्ये देव असता तर ठीक आहे, मग पण देवच नाही तर त्याला हृदयात कसं ठेवायचं। परमार्थ करत असताना विश्वासाचं खूप मोठं भांडवल लागतं बरं का। विश्वास असल्याशिवाय परमार्थ होत नाही। कितीतरी युक्तिवाद चालू आहेत, मोठमोठे शास्त्रज्ञ म्हणतात की जगामध्ये देव नाही, आणि देव असता तर तो दिसला असता, नाही का? असे बरेच वाद चालू आहेत। मला सांगा, जी गोष्ट दिसत नाही ती नाहीच असा आग्रह धरणं चुकीचं आहे ना। मला सांगा, जो ऑक्सिजन ज्याची आपल्याला गरज आहे तो दिसतोय का? श्वास दिसतोय का आपल्याला? बघा, ज्याच्याशिवाय आपलं जगणं नाही तो श्वास आपल्याला दिसत नाही, मग तो नाहीच का? नाहीच का? आहे ना, आहे, पण तो आपल्याला दिसत नाही का? जे दिसतंय ते आपण मानतो। हा, अगदी पुढे तुझे डोळे कुठे सांग बरं? डोळे कुठे तुझे? हाताने दाखवायचं, हाताने। कान कुठे? हा, ते नाकावर ठेव। गाल कुठे? गाल। हा, डोकं। हा, मन कुठे आहे तुझं? मन 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 कुठे आहे? हा, मन दिसतय का? नाही दिसत, मग ते नाहीच? ते आहे। आता इथं तुम्ही प्रत्येक जण आला, कशाने आला? शरीराने का मनाने? जरा खरं बोल, शरीराने पण आलाय की? शरीराने पण आलाय आणि मनाने पण आलाय। मन खूप महत्वाचं। जी गोष्ट दिसत नाही ती नाहीच असं म्हणणं चुकीचं आहे ना। एका माणसाने तर देव नाही या विषयावर एक तासभर व्याख्यान केलं, एक तासभर, आणि लोकांना सुद्धा ते इतकं आवडलं, इतकं पटलं। एक तास नुसत्या टाळ्या चालू होत्या, टाळ्या। व्याख्यान झाल्यानंतर मी त्यांच्या जवळ गेले, म्हटलं नमस्कार साहेब, आपण काय करता? ते म्हटले मी प्राध्यापक आहे। मी म्हटलं अरे वा, प्राध्यापक आहात आणि व्याख्यान पण किती छान करता, आणि ते पण देव नाही या विषयावर तुम्ही बोललाय, लोकांना सुद्धा ते किती आवडलं, किती पटलं। अरे वा वा म्हटलं, एवढं तुम्हाला जमत तरी कसं बोलायला हो? तो म्हटला काही नाही, देवाची कृपा। म्हणजे देव नाही या विषयावर व्याख्यान दिलं, परत काय म्हणतोय? देवाची कृपा। संत सांगतात देव आहे, 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 हृदया मंदिरी हृदयात आहे, पण त्याला मिळवता आलं पाहिजे। कसं मिळवलं? बऱ्याच संतांनी, सगळ्या संतांनी हृदयामध्ये देवाला ठेवलं, पण एक अतिशय सोपी कहाणी म्हणा किंवा प्रसंग म्हणा तुमच्या समोर मांडते। एका सामान्यातल्या सामान्य माणसाने देवाला कसं हृदयात ठेवलं, खूप छान प्रसंग आहे, सत्य कथा आहे, सत्य कथा आहे। थोडक्यात सांगते, नीट लक्ष देऊ नये का। एक बिल्व मंगल नावाचा एक ग्रहस्थ होता आणि अतिशय विषयासक्त। त्याचं लग्न झालं होतं, नवीनच लग्न झाल्यानंतर
त्याची पत्नी तो बाहेर गेल्यानंतर ज्या वेळेस माहेरी निघून गेली, हा घरी आला. घरी आल्यानंतर आईला विचारलं, अगं माझी बायको कुठं आहे? आईने सांगितलं, अरे ती माहेरी गेली, मला न विचारता, मला न विचारता गेली, आता माझं कसं होणार? आई म्हटली, म्हणजे? तो म्हटला, अगं मला आता जेवायला कोण मांडणार, चहा कोण देणार, नाही का? आई म्हटली, बायको येण्याच्या अगोदर तुला हे सगळं कोण देत होत रे? जेवण चहा मीच देत होते ना. पण ते बायको आल्यापासून तुझ्या चगोड लागत नाही. विषय असत इतका, विषय असत. रात्रीची वेळ आहे, पाऊस चालू आहे, आणि नदीला महापूर आलेला आहे. नदीच्या पलीकडे जायचं कसं? त्या नदीमध्ये एक मेलेलं प्रेत मडवात होतो. तो त्या प्रेतावरतीच बसला आणि मनात विचार काय करतोय, अरे माझ्या बायकोच माझ्यावर किती प्रेम आहे, तिने माझ्यासाठी होडी सोडली. प्रेताव बसूनच नदीच्या पलीकडे गेलं. घर आलं, गेट बंद होत, भरपूर हाका मारल्या पण काही उपयोग झाला नाही. आणि मग भगवंताने एका सापाचं रूप धारण केलं आणि असे लटकते राहिले. त्याने त्या सापालाच धरलं आणि मनामध्ये विचार काय करतोय, अरे माझ्या पत्नीचं माझ्यावर किती प्रेम आहे, तिने माझ्यासाठी दोर सोडला. इतका विषय सक्त. वरती गेला, पत्नीला उठवलं, पत्नीला सांगितलं, तू माझ्यासाठी नाव सोडली, दोर सोडला. पत्नीने सांगितलं, मी तुमच्यासाठी काहीही केलं नाही. जर तुम्ही एवढं जर भगवंतासाठी केलं असतं तर आतापर्यंत देव तुमच्यावरती प्रसन्न झाले असते. त्यावेळेस तो नाराज झाला, दुःखी झाला, तसाच पुढे चालू लागला. चालत असताना त्या ठिकाणी काही स्त्रिया पाणी भरत होत्या. एक स्त्री दिसायला अतिशय सुंदर होती, तो त्या स्त्रीच्या पाठीमागून निघाला. पण ज्या वेळेस घर आला आणि त्या स्त्रीच्या मालकाने त्याची विचारपूस केली, त्यावेळेस तो शुद्धीवर आला आणि मनामध्ये म्हटला की आपल्याला ह्या डोळ्यांनीच या स्त्रीच्या पाठीमागे आणलेला आहे, मग ह्या डोळ्यांना काहीतरी शिक्षा केली पाहिजे. म्हणून तो दोन दाबण्या मागतो आणि दोन्हीही डोळ्यामध्ये खुपसतो. त्याचंच नाव आहे भक्त सुरदास. भक्त सुरदास तसाच पुढे चालू लागला. घनदाट अरण्य होत आणि त्या अरण्यामध्ये एका विहिरीच्या कड्यावरून तो खाली पडणार तेवढ्यात भगवंताने एका गोराख्याचं रूप धारण केलं आणि भगवंत म्हणतात, अरे विहीर आहे तिथं, पडशील खाली. तो तिथंच उभा राहतो, मनामध्ये विचार करतो, या घनदाट अरण्यामध्ये साधा पशु पक्ष्यांचा सुद्धा आवाज नाही आणि हा कोण असावा? ओळखलं, हा देवच असावा, कारण आता वैराग्य प्राप्त झालं होत. न ऐकल्यासारखं केलं आणि तसाच पुढे चालायला लागला. भगवंत म्हटलं, अरे तुला ऐकायला पण येत नाही का? भगवंताने त्याच्या हाताला धरलं आणि त्याला रस्त्यावरती आणून सोडलं. पण तो काय भगवंताचा हात सोडायला तयार नाही. देव म्हटले, मी देव नाही, मी गुराखी आहे. भक्त सुरदासजी म्हणतायत, नाही नाही तुम्ही देवच आहात. तेव्हा भगवंताने हात झटकला आणि बाजूला उभे राहिले. तेव्हा भक्त सुरदासजी म्हणतायत, अरे जरी तू माझ्या हातातून जरी गेला तरी तू माझ्या हृदयामध्ये तरी आहेस ना. भक्त सुरदास जिंचे उद्गार आहेत. हात छोड कर जात है दुर्बल, जानत मोया मेरे हृदय से प्रभु जाय, मर्द कहावे तो. अशा पद्धतीने भगवंताला हृदयामध्ये ठेवता येतं. आतापर्यंत अनेक जणांनी ठेवलेलं आहे, जसं सौत महाराजांनी साठविला हरी, जसं की माझ्या हनुमंतरायांनी श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. अशा पद्धतीने भगवंताला हृदयामध्ये ठेवता येतं. महाराजांनी एक उदाहरण दिलं, पूर्वीच्या काळातल्या स्त्रिया काय करायच्या, जर मौल्यवान वस्तू दागदागिने असतील तर ते एखाद्या पेटीमध्ये कुलूप लावून ठेवायचे. कशामध्ये? पेटीमध्ये. पूर्वी काही कपाट नव्हती, पेटे असायच्या.
अगदी त्याच पद्धतीने महाराज सांगतात मी माझ्या हृदय रूपी पेटीमध्ये भगवान रूपी दागिना ठेवलाय, संतुष्ट आहे। हृदय पेटी करणी बोटी साठवू विठोबा रखुमाई, कशा पद्धतीने ठेवायचं मी तुम्हाला सांगितलं, पण देवाला हृदयामध्ये ठेवायचं असेल तर त्या हृदयामध्ये काय लागतो, भाव लागतो। भाव बळे आकळे रवी नाकळे करतळी आवडते सारे, देवाला भावाशिवाय दुसरं काही आवडत नाही। देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, वैकुंठ सोडोनी आला, वैकुंठ सोडोनी आला, सोडोनी आला, देवा भावाचा भुकेला। देवाला फक्त भाव लागतो, आणि जगद्गुरु तुकोबारे म्हणतात की माझ्याकडे हा भाव रूपी ठेवा होता म्हणून तो आम्हाला सापडला, हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात। Oh,
सेवा हरिभक्त परायण वैष्णवताई महाराज दायगुडी त्यांची नियोजित प्रमाणे झालेली आहे। अतिशय उत्कृष्ट रीतीया त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे। आपण आपल्या जीवनामध्ये त्याचा किती उपयोग करायचा हे आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे। ताईंचं मी गावच्या वतीने सप्ताह कमिटीच्या वतीने मनापासून हार्दिक असं अभिनंदन करतो। तिथून पुढच्या काळामध्ये देखील तुम्ही आमच्या गावाला भेट देताल याची देखील अपेक्षा व्यक्त करतो। तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। आजची कीर्तन सेवा आपल्या गावचे उपसरपंच गौरवजी गाढवे यांनी दिलेली आहे। त्यांचं देखील सत्ता कमिटीच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत करतो, हार्दिक आभार मानतो। आजचा सकाळचा नाश्ता रामदास नारा कुतवळ, शिवाजी गाडगे, संजय अंकुश कुतवळ यांचा नियोजित प्रमाणे झालेला आहे। त्याचबरोबर दुपारची पंगत संतोष बाबासाहेब नाजिरकर आणि बबन सुभेदार गाढवे यांची नियोजित प्रमाणे झालेली आहे। आजची सायंकाळची पंगत बारपटी कुतवळ वस्ती गोलप वस्ती यांची या ठिकाणी नियोजित प्रमाणे होणार आहे। त्यांचं या पंक्तीवाल्यांचं देखील मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। उद्याचा सकाळचा नाश्ता ज्ञानदेव भोंडवे यांचा होणार आहे, याची देखील त्यांनी नोंद घ्यायची। दुपारची पंगत ईश्वर हरिभा रायकर बाळासाहेब वाबळे यांची या ठिकाणी नियोजित पद्धतीने होणार आहे, याची देखील त्यांनी नोंद घ्यायची। उद्याचं हरिभक्त पारायण कीर्तन शालिक्राम महाराज
खंदारी एमआयटी देवाचा एमआयटी पुणे एमआयटी विद्यापीठ शालिका महाराज खंदारी पुणे यांचं नियोजित प्रमाणे होणार आहे चांगलं सुसज्ज